उज्वला तू कुठं चालली? वर्धेला जाऊन ये तू म्हणलं, मले भाजीपाल्याचं बियाणं आणायचं आहे, मले पळस बाग लावायची आहे, तू न लावली का पळस बाग? मी पळस बाग लावली, मी बियाणं विकत नाही आणलं, माझ्या घरी बियाणं होत, जे नव्हतं बियाणं ते मी वैशाली कडून आणलं, तू नाही ठेवलं बियाणं तर तू वीज बँकेतून काढून घेतो का? व तू म्हणत वीज बँक गावातच आहे, गावात आहे ते अजून पर्यंत मुले कस नाही माहिती? आणि वीज बँक काय पैशाच्या बँक सारखी असते काय? नाही व, हे वीज बँक पैशाच्या बँकेसारखी नाही आहे. आजपर्यंत तुले वीज बँक म्हणजे काय हे माहित नव्हतं. राज जा ना घरी, मीटिंगला नको येत जाऊ. साऱ्याच्या मांग राज जा, साऱ्या बायाच्या बळस बागा लावून झाल्या आणि तू इस्रायली लावायची का? व तू म्हणत वीज बँकेमध्ये बियाणं मिळते, मले बिन मिळन का? बळस बागेमध्येच लावायला पाहिजे ना बियाणं, तर नक्कीच मिळ. चालेल जाऊ वर्धेले, मग इथं गावातच मिळत असेल तर आणि कायले पैसा खर्च करू? आता मी नाही जात वर्धेले, आता तू म्हणते ना वीज बँक, तुझ्या वीज बँकेतून आता मला बियाणं मिळून दे. अहो आपल्या गावातच वैशाली वीज बँक चालवते, ते लय चांगलं समजून सांगते, तिच्याकडेच आपल्याला वीज मिळन. चल मग तुले वीज बँक म्हणजे काय आणि ती कशी असते ते दाखवतो. चल ना बाप्पा, एका पायावर तर येतो. वैशाली, ए वैशाली, घरी आहे का वैशाली? या चंदाताई, या आतमध्ये या. लय दिवसान आलो चंदाताई, तुम्ही उजवला दिसते तुमच्या सोबत बाप्पा. उजवला तर माझ्या घरी पहिल्यांदाच आली. अहो वैशाली, इले उज्वला वीज बँक म्हणजे काय त्याबद्दल थोडीशी माहिती सांग आणि तिले पाहिजे ते कोणतं कोणतं बियाण लागते ते बियाणं पण दे. सांगण्याची बाप्पा लवकर, वीज बँक म्हणजे काय? मी तर सांगतो पण तू आधी सांग, तुले ह्या वीज बँके बद्दल काय माहित आहे? मले आता पर्यंत काहीच माहित नव्हतं. ह्या चंदाताईनं मले वीज बँकच आता नाव सांगितलं म्हणून नाव तरी माहित झालं. तुले माहित नाही का बँक मध्ये काय? तिथे पैशाची देवाण घेवाण होते, इथे बियाण्याची देवाण घेवाण होते, हे तशीच बँक. म्या नाही समजली हे बियाण्याच देणं घेणं. ओ वैशाली, इले चांगलं समजून सांग, इले काही माहित नाही. थांब आता मी तुले समजून सांगतो. हे बियाणं मी तुले देतो, तू ये निघाल्यावर मला हे दुप्पट वापस करतो. काजी वैशालताई, मग पैसे घेऊन नाही द्यायचे का? जर काही कारणानं तुमचं बियाणं निघालं नाही तर मग दुसरं वापस करा, जर तेही निघालं नाही तर मग पैशाचा विचार करू. मग हे सारं लिहून घेऊन ठेवता काजी तुम्ही? कवा उज्वला, चांगलं काम करायचं आहे तर हे सगळं लिहूनच ठेवायला पाहिजे. कोणाकोणी बाया कोणतं बियाणं नेते का नेते हे सगळं कसं लक्षात राहील? मी तर रजिस्टरच तयार केलेलं आहे, याच्या सगळी माहिती लिहून ठेवते. ह्या रजिस्टरच्या पहिल्या पानावर नियमावली लिहून ठेवलेली आहे. वीज बँकेची नियमावली समितीमध्ये वीज बँकेची नियमावली तयार करून तिला समितीची मान्यता घेतली पाहिजे. बँकेची नियमावली नंबर 1, वीज बँकेतून बियाणे देताना समिती सदस्यांना प्राधान्य द्यावे. नंबर 2, बियाणे नेलेल्या सदस्यांनी सदर बियाणे नेले त्यापेक्षा दुपटीने बँकेत परत करावे. नंबर 3, बियाणे हवे असलेल्या सदस्यांनी बियाणांची मागणी समिती बैठकीतच करावी. नंबर 4, बियाणे नेलेल्या सदस्यांकडून बियाणे परत घेताना समिती बैठकीतच बियाणे घेण्यात यावे. नंबर 5, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही कारणांमुळे त्याच वाणाचे बियाणे देणे कठीण होत असते, त्याऐवजी तेवढेच दुसरे कुठलेही बीज परत घ्यावे. नंबर 6, जर समिती सदस्य दिलेले बियाणे वारंवार सांगून परत देत नसतील तर त्यावर समितीच्या मान्यतेने दंड घ्यावा किंवा त्या सदस्यास परत बियाणे देण्यास अपात्र करावे. नंबर 7, वीज बँकेचे सर्व व्यवहार वीज बँकेच्या नियमावलीनुसारच करावे. नंबर 8, सर्व वीज बँकेची मंजूर नियमावली ही बँकेच्या नोंदवहीत संदर्भाकरता नमूद करण्यात यावी. तुम्ही हे मग वर्षभर कसं बी सांभाळून ठेवता?
चाल आता तुले मी कस आम्ही वर्षभर बियाणं सांभाळतो ते सांगतो. काही बियाणं तशा तशा सांभाळ ठेवतो, भेंडी, गवार, कणीस, दोडका आणि डाळ वर्गीय बियाण्यामध्ये राग घालून ठेवतो. काही बियाणामध्ये वाळलेला कडुनिंबाचा पाला घालून ठेवतो. टमाट, काकडी, कोळ अशा बियाणाची गौरी पण थापून ठेवतो. डाळ, तांदूळ अशा धान्यांना एरंडीचं तेल सुद्धा लावून ठेवतो. काही धान्य माठामध्ये ठेवतो, त्यामध्ये वाळलेला कडुनिंबाचा पाला घालून त्यावर शेणा मातीनं लिपून ठेवतो. बापा बापा, एवढ्या साऱ्या पद्धती आहे का जी बी सांभाळून ठेवण्याची? मला तर अजूनपर्यंत माहितच नव्हतं. अजून काय करता जी? काय वा, तुले पण बीज बँक तयार करायची आहे का? तू तर बापा लय प्रश्न विचारून राहिली. तुम्हीच तर म्हणत होत्या का तुले काहीच माहित नाही, तर मग मला माहित असले नाही पाहिजे का बीज बँक म्हणजे ते का? बरोबर आहे, माहिती तर असलीच पाहिजे. बँक नाही तयार केली तरी आपलं बियाणं तर सुरक्षित ठेवू शकतो. बियाणाची विशेष काळजी घ्यावी लागते का आधी? आणि झाल्यावर बोमल्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी नाही का? बियाण्यांची घ्यावयाची काळजी. बियाणे कोरड्या ठिकाणी ठेवावे. मका, बाजरी या पिकांचे बियाणे कणसासाईट ठेवावे व चवीच्या शेंगा, भेंडी यासाठी बियाणे फळासह वाळून ठेवावे. रॉकेल, पेट्रोल, बारूद यासारख्या ज्वलनशील पदार्थांजवळ बियाणे ठेवू नये. मिरची, हिंग, मोह यासारख्या उग्र वस्तूंजवळही बियाणे ठेवू नये. बियाणांची उचलखाचल जास्त करू नये. बियाणांवर वजन ठेवू नये. बियाण्याला कीड लागू नये यासाठी कडुनिंबाचा पाला, एरंडी तेल, राखड, भुसा इत्यादी वापरावे. बियाणे जास्त वापर होत असलेल्या ठिकाणी ठेवावे, त्यामुळे उंदीर घुस यांचा त्रास कमी होतो. तुरी ओल्या करून वाळवाव्यात. बियाण्यांच्या प्रकारानुसार त्याचे वाळवण करावे. हळद, अद्रक यासारख्या पिकांचे बेणे जमिनीतून काढून कोरड्या ठिकाणी ठेवावीत. साठवून ठेवलेल्या बियाण्यांची पाहणी अधून मधून करत राहावी. पैसे वाचते, शहरात जाता त्रास वाचते हे बी मले समजलं. अजून काही कारण आहे का बीज बँक करण्याच्या मांग? खरच लई चांगला प्रश्न विचारला तू. अहो, असं म्हणतात बाजारामध्ये सरळवान बियाणं मिळतच नाही. मग आपलं बियाणं वाचून ठेवायचं की नाही, कि दरवर्षी खर्च करायचा का बियाण्यावर? आपला पैसा वाचतो आणि जाण्यायेण्याचा त्रास पण वाचतो. गावागावात जर अशा बीज बँका तयार झाल्या तर आपण बियाणं वाचू शकू. चांगलं सांगितलं बाई तुम्ही. आता मला खूप आनंद झाला. आता याच्या नंतर तुमच्याकडूनच बियाणं. काय, कोणत्या भाज्या लावणार आहे परेश बागेमध्ये तू? माई परेश बाग लावायची आहे, तर मले भेंडी, गवार, मेथी, पालक असे बियाणं द्या ना जी. हे बियाणं मी तुले देतो, तू ये निघाल्यावर मला हे दुप्पट वापस करतो. आणि याच्या दुप्पट तुम्हाला बियाणं दे. हो चाल, येतो वैशाली.